हॅलो. राणे सर, जय शिवराय. रुपाली पाटील बोलते पुण्याहून. हाँ बोला मॅडम. हाँ, मावळा संघटना चालवते महाराष्ट्र लेवल वरती. बोला. परवा जे मी सभेत बांगड्या फेकणार ती मीच रुपाली पाटील. अच्छा अच्छा मॅडम बोला. तर स्वप्नील कडून बरंच तुमच्याबद्दल ऐकले, तर मला हा जर आबांचा विषय तुमच्याशी बोलायचा, तर काय नेमकं खरं काय नेमकं खोटं? मी बोललो ना स्वप्नांशी. नाही, स्वप्नील मला म्हणाला, ताई तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सरांशी बोला, त्यांनीच मला नंबर दिला. नाही पण त्यांनी बोलले काय, तुम्हाला माहिती दिली असेल ना. हो, पण कसं आहे, आता मी आबाला पण फोन लावला होता, पण त्यानं कुठल्याच गोष्टी हे केल्या नाहीयेत. आता तो काय लाईव्ह आला ग्रुप वरती, फक्त त्यांनी असं नाही सांगितलं काही की वाईट पण नाही की आपण आपल्याला जे मदत करणारे आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. बरं, कारण का त्यांनी दोन्ही बाजूनी हे केलं ना. शेवटी त्यांनी मला, त्यांचं काय म्हणणं होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला येतो, तुम्ही आम्हाला इथे एक पत्र मिळून द्या. तर मी विभागीय आयुक्तांकडून त्याला पत्र मिळून दिलं. हा, जे त्यांनी सहीकडे तो दाखवतोय ते मीच पत्र मिळून दिलेलं आहे. कारण त्यांचं असं होतं की जोपर्यंत लिखित येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आम्ही उठायला तयार आहोत. म्हणजे ठीक आहे, मग त्या पद्धतीने अगर तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर आम्ही मुख्यमंत्री त्या सीएम ऑफिस वरून फोन करून त्यांना ते पत्र मिळून दिलं. त्याच्यानंतर ते सगळं त्यांचंच होतं. ते आबा पाटील, रमेश खेरे पाटील, आप्पा पाटील आणि कोण होता तो आपला, जावळे. नाही शिंदे, जावळे पण येत होते त्या दिवशी मिटिंगला. त्याचं पण नाव होतं मकरंद शिंदे. हा, हे सगळे जण आमचं ठरलं की बाबा चला पत्र मिळाल्यावर आपण निघायचं. तर खेरे पाटील आणि आप्पा पाटील दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचले. आम्हाला सांगितलं खेरे पाटील आणि आप्पा पाटीलने येऊन की असे असे मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावा आणि जे काय लाईव्ह करू आणि हे करू. म्हणलं ठीक आहे, मग संडे रविवारी 1 वाजता घ्यायचं ठरलं सगळ्यांचं त्या विषयाचं. आणि मग 1 वाजता ते सगळं आम्ही ठरवलं राणे साहेबांनी त्यांच्याशी बोलून बिलून सगळे विषय आणि ह्यांना जसं पाहिजे तसं पत्र पाठवलं आणि दुसऱ्या सकाळी सगळे पोहोचणार होते. तर त्याच्यामध्ये खेरे पाटील आणि आप्पा पाटीलच पोहोचले आणि मकरंद पाटील नंतर सह्याद्रीला डायरेक्ट पोहोचलं. आणि जावळे ते त्यांचं असं म्हणणं होतं की जावळे नाशिक वरून निघाले पण ठाण्यापर्यंत आलेत आणि ते ऑन द वे आहेत. आणि आप्पा पाटीलचं असं म्हणतो त्यांनी सकाळीच सांगितलं की मला काही इथून जायला देत नाहीयेत. ते 300-400 लोक मला थांबवलेत आणि थांबवले असल्यामुळे मी काय तिथे येणं अवघड आहे. म्हणून तुम्ही तिथे बोला सगळे त्यांच्याशी आणि तुमचं तिथे बोलण्यावर आम्ही इथून उठतो. मला ठीक आहे, या सगळ्या गोष्टी जसं ते लोक बोलत होते तसे आपण आम्ही त्यांना सहकार्य करत होतो. तर आम्ही त्यांना सांगितलं की मुलांवर जे केसेस बिसेस पडतात हे थांबले पाहिजेत आणि त्यासाठी राणे साहेब त्यांना तसं पण सांगणार होते सीएमला की हे जरा जे 307, 324 टाकण्याचा जो विषय आहे ते बंद करा जरा तुम्ही लोक त्या पद्धतीने. आणि दुसरं म्हणणं होतं की मागासवर्ग आयोगासाठी काय थांबायची आपल्याला गरज नाही. कारण मागासवर्ग आयोग अगर उशीर करत असेल तर कॅबिनेटला अधिकार आहे ओव्हरलुक करण्याचा. हे सगळे विषय त्यांना कळवायचे होते. तर त्याच्यावर हे सगळ्यांचे फोन बिन हे सगळे येत होते. म्हणजे ठीक आहे तुम्ही पोहोचत तिथे. मग त्याच्यावर ते हे दोघं खेरे पाटील, आप्पा पाटील आणि आपला हा कोण तो मकरंद शिंदे त्याला आले तिकडे. आणि मग अचानक मग तिथे सकाळी सांगायला लागेल नको आम्ही ते बाकीचे लोक आले नाहीत मग आम्ही काय आपल्याला लाईव्ह नको. मला अरे तुम्ही काय मीडिया विडियाला आता आम्ही कळवलेलं आहे काय तुम्हाला लाईव्ह करायची आहे काय चर्चा ते लाईव्ह होऊन दे. मग ते अचानक नंतर बोलायला लागेल नको लाईव्ह नको आम्हाला. नाही ते मिटिंग मध्ये होते तिकडे सह्याद्रीला. तर बोलते नाही असं नाही तसं तो पण येऊन दे आम्हाला एक दिवस द्या आम्ही लगेच तुम्हाला त्या त्या पद्धतीने तुमच्यावर बसतो. मला एक दिवस म्हणजे आता तो राज्याचा मुख्यमंत्री आहे प्लस राणे साहेब आहे या लोकांना पण एक दिवस परत 24 तासांनंतर वेळ असला पाहिजे ना यांच्याकडे सगळ्या गोष्टी एकत्र राहण्याला. हा, तर त्या हिशोबाने मग ते सगळं ते लोक काय बसायला तयार आहे. म्हणजे ठीक आहे मग आम्ही आमचं जे काय बोलायचंय ते आम्ही आमचं बोललो आणि मग निघालो. असं आहे ते. पण हे काय याच्यावर हे लोकांनी चित्र असं रंगवलं जसं आम्हालाच चर्चा करायची होती आम्हालाच करायचं होतं. पण आता आबा पाटील आणि हे लोकांनाच तिथून पर्डीवरून उठायचं होतं त्यानुसार आम्ही त्याला पत्र पाठवलं. तर आबा पाटीलच्या नावाने पत्र काय येणार ना तिथे अचानक. बरोबर, विभागीय आयुक्त कशाला अचानक तिथे येऊन तिथे सगळ्या गोष्टी भाषण बिष्ण करणार. कारण आम्हीच कॉर्डिनेट करून दिलं त्याला. आणि आता हे सगळे राहिले बाजूला आणि असे दाखवत आहेत की बाबा चर्चा आम्ही करायला गेलो पण पर्डीवरून संपणार पर्डीवरून सुरू होणार. मग असं आम्हाला पहिले सांगायला पाहिजे होतं ना. आता त्यांनी लाईव्ह आले, मी माझा ग्रुप चालवते फेसबुकला, आपला आहे 4.5 लाख लोकांचा ग्रुप आहे मराठा समाजाचा.
तर त्याच्यावरती आता तो त्यानं लाईव्ह बोललाय की सगळे समन्वयक. मग मी मुद्दाम माझ्या ग्रुपला शेअर केलं की आता तू जे बोललाय ते शेवटपर्यंत टिकव, आता त्याला तिथनं हलवूनच देऊ नका. नाही मी आता हलण्याचं काय कारण, कारण हे विषय असा आहे की त्यांनी पहिला तिथून. पण ह्यामध्ये साहेब तुमची बदनामी झाली ना. हा झाली तेच, तर मी म्हणून मी त्याला सकाळी फोन केला. आता माझ्या बोलणार तरी ते लाईव्ह घेतलं, पण ते लाईव्ह मध्ये पण तो पूर्ण बोललेला नाहीये. नाहीये मी तेच बघितलं, 8 वाजता माझं लाईव्ह येणार आहे ना, तर मी बोलतो. चालेल बोला. लोकांना काय लपवायचं नाहीये ना. बघा आम्हाला कसं लोकांसाठी काम करायचं, आमचं काय आम्ही समाजासाठी लढणारे आहोत. हे लोकांना दोन दोन महामंडळ काय पाहिजेत, पैसे काय पाहिजे, हे सगळ्या मागण्या होत्या त्यांच्या. ओके. मग आम्ही त्यांना बोललो का. मी स्वप्नीलशी तेच बोललं की त्या 4 मुलांना बाहेर काढण्यामागे तुमचा हात आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही मदत करताय. जर असं विनाकारण कमिशनर कडे चाललो मॅडम. हा नाही, आणि गरजच आहे ठाण्याला कामाला आपली, जे अडकली आहेत आणि जे काही लोक आहेत, जे डॉक्टर वकील आहेत, त्यांचा काही संबंध, त्यांना घेऊन आता मी ठाणा कमिशनरांकडे चाललोय. आम्ही समाजासाठी दिवस रात्र मेहनत करणारे लोक आहोत. एक कांचन वडगावकर म्हणून लेडीज आहे डॉक्टर, तिच्यावर पण केस टाकले बघा सर. तिचा काहीच संबंध नव्हता, नुसती गेली कामोठ्याला. कामोठ्याला मग ती कदाचित येत असणार इथे. तिच्यावर झाले की 15 जण आलेत. माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे उघडत आमची बदनामी करण्याचं कारण नाही व्हायला पाहिजे. जे मराठा समाजासाठी काम करायचे तर त्यांची बदनामी होताच कामा नये. हे बघा, मी पहिल्यापासून फक्त मराठा समाजासाठी, आमचा कुठलाही, माझं वैयक्तिक, माझ्या ग्रुपचा कुठलाही पक्षाशी संबंध नाहीये. त्यामुळे जो मराठा आपल्यासाठी काम करतो त्याच्या पाठीशी मी तरी ठामपणे. माझं ना कोणा म्हणणं आहे की तुम्ही पहिला हा बोलता आणि मग नाही बोलता, ह्याचं कारण काय ना. आणि यांच्या ज्या काय मागण्या बिगण्या ह्या सगळ्या होत्या की आम्हाला एवढं द्या तेवढं द्या, आम्ही त्यांना भूमिका एवढीच घेतली की आम्ही काय व्यावहारिक गोष्टी बोलणार नाही सीएमशी. तुम्हाला जे बोलायचं तुम्ही डायरेक्ट करा ना, बोला ना. त्यामुळेच ते लाईव्ह नको म्हटले असतील. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आल्यावर आम्ही मीडियाला बोलून ठेवलं सगळं तिकडे, आणि अचानक बोलताय का लाईव्ह नको आम्हाला. मला अरे आणि बाहेर काय प्रतिमा दिली, बाहेर काय प्रतिमा, हे लोकांना बंद धराड, हे लोकांनी चर्चा केली, पण आम्हाला काय लपवायचं, आमच्याकडे काय कारण आहे ना. जाहीरपणे स्पष्ट करून टाका. मी टाकणार आहे, म्हणून तर मी 8 वाजता लाईव्ह घेतोय ना. चालेल. जर माझी त्याला 2 दिवस उघडत आमची नाक बदनामी होते ना इकडे. चालेल चालेल. ओके मॅडम. Thank you.